हॅलो फ्रेंड्स मी शीतल पाटील मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोरटेक्स ब्लाउजची कटिंग बघणार आहोत रिक्वेस्टेड व्हिडिओ होता हा तर मी फोरटेक्स ब्लाउजची कटिंग आज तुम्हाला खूपच साध्या सोप्या पद्धतीने आणि फुल कटिंग दाखवणार आहे बॅक फ्रंट स्लीव सर्व इथे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फुल स्टिचिंग बघणार आहोत आणि स्टेप बाय स्टेप कशी स्टिचिंग करायची असते आणि काय काळजी घ्यायची असते फिनिशिंग कशी करायची पायपिंग कशी करायची हे सगळं टोटल मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये पुढच्या दाखवणार आहे तर तोही व्हिडिओ व्हिडिओ बघायला तुम्ही विसरू नका कारण की तुम्हाला खूपच उपयोगी पडेल तो व्हिडिओ आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे पूर्ण कटिंग बघूयात आता तर इथे मी काय करणार आहे की जर आपला असं सा खालच्या साईडला थोडंसं सा नकळ जसं वर खाली असेल तर आपण सगळ्यात आधी सररेश इथे मारून घ्यायची आहे आणि इथे पूर्ण उंचीमध्ये आपण एक इंच हा प्लस करायचा आहे तर आता इथे बारा इंच बारा इंच होतं तर मी इथे एक इंच प्लस करून घेतलं आणि शोल्डर जे आहे ते मी इथे सहा इंच घेते इथे मी मार्जिन प्लस करून मी सहा इंच घेतलेलं आहे शोल्डर आणि आर्महोल जे आहे ते सव्वासा येतं तर तिथे मी अर्धा इंच प्लस केलेलं आहे पावणे सात घेतलेलं आहे कारण का तर वरती आपलं स्टिचिंगमध्ये जाणार त्यासाठी जे जिथे आपण शोल्डर जोडणार तर तिथे आपलं स्टिचिंगमध्ये जातं तर त्यासाठी मी इथे पावणे सात घेतला आता इथे का विथ जे आहे ते आपण दोन इंच घ्यायची आहे इथे आणि इथे ये खाली येऊयात आता आपण इथे आपण अपर चेस्ट राऊंड जो इथे बत्तीस आहे त्याचा चौथा घेतला तर आठ येतो आणि त्याच्यामध्ये आपण दीड इंच प्लस करायचा आहे तुमची अपर चेस्ट जी पण असेल त्याचा चौथा घ्या आणि दीड इंच प्लस करा आता इथे खाली काय करायचं आहे आपण वेस्ट राऊंड जो असतो आपला कमरेचा राऊंड त्याचा चौथा घ्यायचा जो येतो साडेसात आणि त्याच्यामध्ये आपण टक्ससाठी एक इंच आपण इथे प्लस करायचं आहे आणि त्याच्या पुढे आपण मार्जिन दीड इंच घेणार जेवढी वरती घेतली तेवढीच खाली घ्यायची आपण आणि जे दीड इंच आहे तिथे आपण जॉईन करून घेऊयात दीडला दीड बरोबर परफेक्ट आता इथे काय करायचं आपण इथे अर्धा इंच नेहमीप्रमाणे वरच्या बाजूला घ्यायचं आहे डॉट एक आणि दोन्ही बाजूचा असा मिडल काढायचा खालच्या कमरेचा आणि इथे आपण टक्स घेणार आहोत आणि उंची टक्सची ही पाच इंच असणार आहे का तर का आपला गोल गळा आहे मागचा आणि प्लस पायपिंगचा आहे सिंपल गळा आहे म्हणजे ह्याला काही म्हणजे पॅटर्न वगैरे नाही आहे त्यामुळे आपण पूर्ण उंची घ्यायची आणि दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच घेऊन टक्स पॉईंट हा घ्यायचा म्हणजे टक्स पूर्ण तयार करून घ्यायचा आपण इथे ठीक आहे हे झालं आता इथे जे शेवटचं टोक आहे टक्सचं तिथून आपण इथे अर्धा इंच जिथे घेतलं होतं तिथून तिरकी लाईन अशी घ्यायची ते नंतर आपण स्टिचिंग करताना कट करायचं आहे तेव्हा मी तुम्हाला दाखवेल स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये आता इथून इकडे एक इंच घ्यायचं आणि आर्महोलचा राऊंड द्यायचा आता इथे आर्महोलचा राऊंड घ्यायला भरपूर जणांना जमत नाही तर त्यांनी काय करायचं आर्महोलची लेंथचा असा हाफ घ्यायचा त्या हाफपर्यंत तुमची सरळच रेषा आली पाहिजे आणि इथून फक्त खाली दीड इंचाचं जिथं मार्जिन घेतलं होतं तिथून तिथपर्यंत आपला गोलाकार आकाराला पाहिजे बस बाकी काही नाही आहे अवघड नाही आहे इथे काही आता का आपण इथे काय करूया हो बॅक साईडची जी म्हणजे आपली ले लेंथ आहे ती घ्यायची आहे आपण इथे तर इथे वरती आपण दोन घेतलं होतं तर मी खाली इकडे अडीच घेणार आहे आणि सरळ रेश मारून घ्यायची जर तुम्ही डिझाईनचा नेक करत असाल तर खाली तीन इंच घ्या आता इथे पण मी एक इंच असं घेऊन गोलाकार आकार देणार जर तुम्हाला स्क्वेअरमध्ये जर करायचा असेल पायपिंग वगैरे तर तुम्ही असं म्हणजे स्क्वेअरमध्ये असा गळा काढून घ्यायचा स्क्वेअर घ्यायचा आणि त्याला पूर्ण इथे टोकाला असं थोडासा नकळ जसा राऊंड शेप द्यायचा तो स्क्वेअरमधला गोल तयार होतो तर आता इथे काय करायचं आपण कटिंग करून घेऊयात सगळं तर ही आपली बॅक साईड तयार आहे आता आपण काय करायचं फ्रंट साईड सेम ही बॅक साईड ठेवून पहिल्यांदा मार्किंग करून घ्यायची आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही विसरू नका पुढचा व्हिडिओ बघायला कारण मी तिथे तुम्हाला सर्व स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की ब्लाऊज कसा आपण शिवायचा असतो तर म्हणजे शिवायचा म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते पण ते पार्टमध्ये असतं वेगवेगळ्या फ्रंट बॅक वगैरे वेगवेगळी तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकत्रच सांगणार आहे आता इथे लक्ष द्या की आपण अर्धा इंच सोडून पुढे आपण बॅक साईड ठेवायची आहे अर्धा इंच ह्याच्यासाठी की हुकपट्टी आपली पुढे आहे जर तुमची मागच्या साईडला हुकपट्टी असेल तर मागच्या साईड तुम्ही अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची तर इथे मी अर्धा इंच सोडून पुढेही साईड ठेवलेली आहे आणि मार्किंग करून घेते सर्व बाजूने आता सर्व बाजूने म्हणजेच काय तर फक्त आर्म होल शोल्डर आणि जी आपली बंद बाजू आहे हुकची तिथे इतकंच आपण मार्किंग करून घेणार आहोत आणि जी लेंथ आहे हाईटला ती फिटिंग साईडला आपण मार्किंग करून घेत नाही आहोत कारण की बॅक साईडचं आणि फ फ्रंट साईडचं फिटिंगचं वेगवेगळं असते तर आता इथे हे आपलं झालं इतकं मार्किंग करून घेतलं जसं तुम्हाला इथं दिसलं आहे तितकंच घ्यायचं आहे आपण मार्किंग करून आता इथे काय करणार आहोत आपण जे आपण अर्धा इंच त्या साईडला हुकला घेतलेला आहे ते घ्यायचं नाही कधीच म्हणजे कटिंगमध्ये पुढे आपण जे मा आता कटिंग करणार ना म्हणजे मेजरमेंट घेणार तर ते अर्धा इंच नाही असं समजायचं आणि घ्यायचं आता इथे अर्धा इंच मला खाली विसरले होते खाली असा शेप द्यायला तर तो आपण इथे आकार खाली द्यायचा आहे लक्षात घ्या म्हणजे नाहीतर मग विसरून जातं कारण मी असं कसं आहे मी इथे विसरली तरी मी कटिंग करताना म्हणजे जेव्हा स्टिचिंग करतो त्यावेळेला मी बरोबर ते कट करते पण जर म्हणजे तुमच्याकडून विसरलं गेलं तर तुम्ही त्यावेळेला स्टिचिंगच्या वेळेला कट करा तर इथे आपण काय करणार आहोत सेम असा अर्धा घ्यायचं आणि जिथे म्हणजे लेंथ आहे म्हणजे मिडल आलेलं आहे तिथपर्यंत सरळ घेऊन इथून एक इंच घेऊन राऊंड आकार द्यायचा फ्रंट होलचा इझी आहे खूप ट्राय करायचं दोन तीन वेळा घरी साध्या पेपरवरती करा किंवा को म्हणजे चॉकने वगैरे करा जमिनीवर वगैरे तुम्हाला नक्की येणार ते कारण की भरपूर जण म्हणजे म्हणजे लहान मुलांसारखंच आपण नुसतं प्रॅक्टिस करत राहायची पटकन येऊन जातं पट म्हणजे कळत नाही आपल्याला पण येऊन जातं आता इथे दोन इंचावरती मी मार्किंग म्हणजे वीट घेतलेली आहे गळ्याची आणि लेंथ जी आहे नेकची ती मी सात इंच घेतलेली आहे आणि खाली मी सव्वा दोन इंच घेतलेली आहे असं म्हणजे थोडंसं तुम्ही दोन घेऊ शकता खाली थोडंसं मला न कळत असं पसरत हवं आहे खालच्या बाजूला तर म्हणून मी सव्वा दोन घेतलं तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही सरळ वरती दोन घेतले तर खाली पण दोन घेऊ शकता ते काय होतं की थोडंसं हुकच्या साईडला सा, असं सा, म्हणजे खेचल्यासारखं होतो गळा त्यामुळे मी सव्वा दोन घेतलं आणि राऊंड आकार दिलेला आहे इथे आणि इथे जी आपण दोन आणि सव्वा दोन घेतलेला आहे ती जी हुकची लाईन मारलेली आहे तिथून घेतलेलं आहे त्याच्या म्हणजे मुळातून म्हणजे स्टार्टिंगपासून नाही घेतलेलं जिथे लाईन दिलेलं आहे तिथून आता इथे बघा मी तुम्हाला डार्क करून दाखवते ही लाईन आता इथे काय करायचं आहे ही लाईन म्हणजे त्या लाईनवरूनच मी पुढे चार इंच घेतलेलं आहे त्याच्या आतून नाही घेतलेलं जी लाईन आहे त्याच्यावरून मी चार इंच घेतलं आहे ठीक आहे इथे लक्षात ठेवा हे नाही आहे म्हणूनच समजा तुम्ही आणि त्या लाईनवरूनच पुढे मार्किंग करायला सुरुवात करायची खाली मी एक इंच घेणार आहे असा आणि एक इंचावरून आपण असं सरळ लाईन मारून घ्यायची हे झालं आपलं आता इथे काय करायचं आहे दोन्ही बाजूला एक एक इंच असं टोटल आपला दोन ता इंचा टक्स इथं तयार झाला पाहिजे ह्या साईडला एक इंच वाढवलं त्या साईडला एक इंच वाढवलं लक्षात घ्या विसरू नका कारण की इथे विसरलं जाईल तुमचं कदाचित तर इथे थोडी काळजी घ्या आता इथे काय करणार आहोत आपण टक्स पॉईंट आपला दहा आहे तर इथे मी साडे दहा घेते कारण वरती आपलं शोल्डरमध्ये अर्धा इंच कट होणार त्यासाठी आपण इथे दहा साडे दहावरती घ्यायचं आहे तर तुमचं जे पण टक्स पॉईंट आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून असा घ्या आता टक्स पॉईंटपासून खाली आपण सरळ रेश मारून घ्यायची ती किती काय ये ना त्याचा काय आपल्याला मतलब नाही म्हणजे ते काय आपण धरायचं नाही किती काय येणं ना खाली त्याच्याशी आपल्याला संबंध नाही जास्त तर आता इथे आपलं झालं एवढं खालच्या बाजूचं आता मिडल टक्स जो आहे त्यासाठी काय करायचं पहिल्यांदा हा टक्स पॉईंट आहे तिथून आपण अशी सरळ रेश मारून घ्यायची आणि त्याच्यावरती फक्त आणि फक्त अर्धा इंच आपण वरती घ्यायचा आहे लक्षात असू दे फक्त वरती अर्धा इंच घ्यायचं आणि तिथून आपण एक रेश मारून घ्यायची तिथून आपण मिडल टक्स आपण घ्यायचा आहे ठीक आहे ह्या रेषेवरून नाही तिथून आपण वरती अर्धा इंच एक रेश मारून वरती आपण मिडल टक्स घ्यायचा तर तो कसा घ्यायचा तर इथून इकडे आपण दीड इंच घ्यायचा ठीक आहे आणि इथून इकडे जे फिटिंगच्या साईडचा टक्स आहे तो पण दीड इंच म्हणजे हे दोन्ही जे टक्स आहेत बाजूचे ते दीड दीड इंचावरती आपण घेतलेले आहेत ठीक आहे इथे काळजी घ्या व्यवस्थित नाहीतर मग कमी जास्त होऊ शकतं आता इथे खाली जेवढं आपण एक इंच वाढवलं होतं ते आपल्याला इथे कवर करायचं आहे तर आता इथं आपण कवर कसं करणार तर दोन्ही साईडला इथे अर्धा अर्धा इंच आपण घ्यायचं एक इंच घेतलं तर एक इंच इथं कवर झाला पाहिजे लक्षात घ्यायचं त्याच्यापेक्षा कमी घेऊ नका तर इथे आपला कवर होणार ते त्याचा आपल्याला प्रश्न राहणार नाही कमीत जास्त हो पट्टीत होण्याचा ठीक आहे आता इथे जे कोण आहे जे आतल्या साईडला आपण आर्महोल घेतला होता तिथून अशी सरळ इकडे ह्या साईडला तिरकी रेश घ्यायची आणि जो आपण फिटिंग साईडला टक्स घेतला होता ना टक्स पॉईंट फिटिंग साईडचा सा हा तिथून इकडे ह्या रेषेवरती दीड इंच कुठे येतं तिथपर्यंत घ्यायचं ठीक आहे हे इझी आहे म्हणजेच काय तर आपण ह्या साईडला दीड इंच घेतला इकडे दीड इकडे दीड म्हणजे दीड दीड इंच असं आपण घेतलेले आहेत हे चार पण टक्स आता इथे काय करायचं एक एक पॉईंट इतकंच आपण म्हणजे अर्ध्या इंचामध्ये दोन्ही पॉईंट असे बसले पाहिजे असा इथे पॉईंट घ्यायचा आपण आता ही तिकडची साईड सगळी झालेली आहे आता आपण फिटिंगच्या साईडला येऊयात आता इथे जे जेवढा टक्स आपण घेतला होता अर्धा इंचाचा तेवढाच आपण इथे बाहेरच्या साईडला वाढवायचा आहे तितकाच वाढवा त्याच्यापेक्षा जास्त कमी वाढवू नका नाही तर बॅक साईड आणि फ्रंट साईड ही कमी जास्त येऊ शकते तुमच्या हार्मोहोलची आणि फिटिंगची सुद्धा आता इथे काय करायचं आहे आता आपली जी वेस्ट होती कमरेचा राऊंड होता त्याचा चौथा किती होता साडेसात होता तर इथे बघा तीन येते तर हे तीन धरायचं आणि हे जे मधले दोन टक्स आहेत ते धरू नका आता इथे कारण की ते सोडून आपण पुढे घ्यायचं ठीक आहे तुम्ही एक ट्रिक अशी वापरू शकता आता हे तीन आहे आणि आपला साडेसात होता तर तो साडेसात असा पकडायचा ठीक आहे इथे साडेसातवरती ठेवूया आपण शेवटच्या पॉईंटवरती आणि त्याच्यावरती इथे तीन ठेवूया कारण तीन आपले तिथे कट झालेत ना मुकच्या साईडला मग टोटल आपले साडेसात इथे आलेत तसं नाही कळालं तर सरळ सरळ काय करा आणि इथे पुढे दीड इंच आपण मार्जिन घ्यायचे आहे लक्षात असूया आता इथे टोटल आपला अकरा आलेला आहे तर इथे लक्षात द्या आता इथे साडेसात वरती मार्किंग केली पुढे दीड इंच मार्जिन आणि पुढे राहिले किती दोन इंच म्हणजे आपला परफेक्ट आलेला आहे ठीक आहे व्यवस्थित आलेला आहे आता इथे काय करायचं जो शेवटचा टक्स पॉईंट होता इकडचा म्हणजे जी रुंदी घेतलेली शेवटची तिथून इकडे जिथे आपला दीड इंच आपण घेतलेला आहे तिथपर्यंत असा सरळ रेष मारायची ठीक आहे या साईडला शेवटच्या टोकाला मारू नका नाही तर मागची आणि पुढची साईड तुमची कमी जास्त येऊ शकते तर इथे आपण मार्किंग करून घेऊयात सरळ सरळ जिथे दीड इंच आहे तिथून पण घ्यायची मार्किंग करून जेणेकरून फिटिंग करताना आपल्याला कळेल स्टिचिंग करताना फिटिंग जेव्हा आपण करतो त्यावेळेला आता इथे आपल्याला फिटिंग साईडचा सा टक्स कसा घ्यायचा ते सांगते एक तर तुम्ही असं सरळ रेषेवरून सरळ घेऊ शकता किंवा दीड दोन इंच खाली अशी मार्किंग करून दोन इंचावरूनही तिरका असा टक्स घेऊ शकता जिथे आपण दीड इंचाचं आपण घेतलं होतं रुंदी मेन टक्सपासून तिथे घ्यायचं तिथे मॅच करायचं आणि दोन्ही बाजूला आपण एक एक पॉईंट म्हणजेच अर्धा इंचामध्ये हा टक्स तयार झाला पाहिजे असं आपण रुंदी घ्यायची टक्सची ठीक आहे हे सगळं झाले आपले पण पॉईंट तयार आता इथे जेवढा आपला टक्स आलेला आहे तितकाच आपण खाली वाढवायचा जितकी रुंदी आली ना टक्सची तितकीच आपण इथे खालच्या साईडला म्हणजे अर्धा इंच आले तर अर्धा इंच खालच्या साईडला आपण वाढवायची आणि अर्धा इंच आली पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त नको तर इथे बघू शकता तुम्ही अर्धा इंच आले तर अर्धा इंच आपण खालच्या बाजूला वाढवणार बरोबर आहे आता इथे आपण काय करायचं अशी तिरकी रेश मारायची कारण का इथे जेव्हा ते कवर होईल त्यावेळेला ते वरच्या बाजूला उचललं जाईल हे झालं आपलं सगळं आता ह्याच्यामध्ये कोणता पॉईंट आता राहिलेला नाही प पर, म्हणजे परफेक्ट कटिंग झाली हे म्हणजे जी म्हणजे कटिंगची पद्धत आहे ही तुम्ही सगळ्या कटिंगसाठी वापरू शकता फक्त आर्म होल आणि शोल्डर कसं घ्यायचं असतं ते तुम्हाला सेपरेट व्हिडिओ मी दोन्ही पण बनवलेले आहेत तर तिथे जाऊन तुमचं जे पण शोल्डर असेल ते जे कसं घ्यायचं असतं नेकच्या नेकच्या हिशोबाने शोल्डर कसं घ्यायचं आणि आर्म होल हा आर्म होलच्या राऊंडच्या हिशोबाने कसा किती घ्यायचा असतो लेंथ ते सांगितलेलं ले आहे तर ते तुम्ही बघून सर्व साईजचे तुम्ही कटिंग इझिली करू शकता आता इथे आपण स्लीव्ज कटिंग बघूयात तर इथे मी असं फोल्ड करून घेतलेलं आहे तर इथे आता काय करायचं सगळ्यात आधी जी किनारी आहे खालची ती आपण सरळ रेष मारून घेऊयात ती किनारी घ्यायची नाही आपण कटिंगमध्ये आता इथे काय करणार आहोत आपण पूर्ण उंची जी पण असेल आपली त्यामध्ये एक इंच प्लस करायचा तर माझी इथे चार आहे तर मी इथे पाच इंच घेते आपली ही अस्तरचा आहे जर तुमचा नॉर्मल ब्लाउज असेल तर तुम्ही दोन इंच प्लस करा आता इथे सरळ आता बॉक्स तयार करून घेऊयात आता हे जी रुंदी जी आहे ती काय किती घ्यायची तर छातीचा आपला चौथा जो असतो फुल चेस्टचा तो घ्यायचा तर फुल चेस्ट इथे सा म्हणजे छ चौतीस आहे तर त्याचा चौथा हा साडेआठ येतो तर मी ते साडेआठवरती असा बॉक्स तयार करून घेतला आता इथे वरती आपण दोन इंचावरती रुंदी घ्यायची आणि ही जी उंची आहे ती तीन इंचावरती घ्यायची ठीक आहे आणि इथे आतमध्ये आपण मार्जिनसाठी आपण दीड इंच घेणार आहोत हे झालं सगळं आता इथे खाली आपण आपला जो पण घेर असेल त्याचा अर्धा घ्या आणि त्याच्या पुढे दीड इंच प्लस करा हे झालं आता इथे काय करायचं आहे इथे बरोबर तुम्ही एक इंचावरती एक मार्किंग करा आणि अशा दोन रेषा आपण इथे माखून घ्यायचे आहेत आखल्यानंतर मग आता इथे काय करायचं आहे मागचा जो आर्मोल आहे त्याला फक्तच इथे राऊंड नुसता आकार द्यायचा आहे इथे कोपऱ्यात फक्त कोपऱ्यात बाकी सगळं सरळ घ्यायचं इथे आणि खालच्या साईडला थोडंसं सा, अर्धा इंच किंवा एक सेंटीमीटर खाली आपण डाऊन करायचं आणि हा जो आर्मोल आहे फ्रंटचा तर तो काय करायचा आहे निम्मा घ्यायचा ह्या दोघांच्या रेषेमधला निम्मा त्या निम्म्या पॉईंटपर्यंत सरळ यायचं आणि तिथून खाली जसं मी तुम्हाला इथे दाखवते तेवढाच फक्त राऊंड जरासा द्यायचा आहे इथे काहीच अवघड नाही आहे एकदम सोपं आहे भरपूर लोकांना आर्महोलचा आकार द्यायला त्रास होतो मग प्रॅक्टिस करत राहतात सारखे सारखे तरी येत नाही तर तुम्ही असं म्हणजे एकदा करून बघा तुम्हाला नक्की येणार आता आपण हे कटिंग करून घेऊयात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे आणि खूप स्लो सांगितलेला आहे भरपूर जणांच्या कमेंट येत होत्या की आहे ना तुम्ही खूप फास्टमध्ये सांगता म्हणून तर म्हणजे फास्ट व्हिडिओ होतो म्हणून तर मी आज स्लो व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्हाला म्हणजे व्यवस्थित कळालं ना आणि कळालं तर म्हणजे परफेक्ट वाटलं नेक्स्ट व्हिडिओ पण आपण म्हणजे लवकरच घेऊन येऊयात तर नेक्स्ट व्हिडिओ आपला असेल प्रिन्सेस कटचा म्हणजे योगपट्टीचा असेल प्रिन्सेस कट थ्री पीसचा तर तो मी घेऊन येणार आहे आणि ह्याची स्टिचिंग तुम्हाला पुढच्या उद्याच्या भागामध्ये बघायला मिळेल तर इथे आता आपण मेन फॅब्रिकवरती घ्यायचं आहे तर इथे तुम्हाला एक दाखवायचं आहे मला इथे बघा डॅमेज आहे हे थोडंसं तर इथे काय होतं की भरपूर वेळा की आपलं कपडा पण व्यवस्थित बघून घेत नाही नेहमी आपण साडी किंवा ब्लाउज पीस जे काही घेत असेल तर नेहमी चेक करून घ्या तर इथे मला आता म्हणजे असं भेटलं तर आता लॉकडाऊनमध्ये कुठे जाणार आपण चेंज करायला तर मला तिथे म्हणजे तो यूज करावाच लागला होता कपडा हा तर तुम्ही काळजी घ्या फक्त एवढंच म्हणायचं आहे मला आणि जर आपण म्हणजे नवीन असाल आपल्या चॅनेलवरती तर प्लीज आपलं चॅनेल सबस्क्राईब करा आणि सोबतच काय करायचं जास्तीत जास्त लोकांना शेअरही करा जेणेकरून आपली फॅमिली वाढेल आणि वाढत चाललेली आहे तुमच्या म्हणजे सपोर्टमुळे तर तुमचा सपोर्ट असाच असू दे नेहमी माझ्यासोबत आता इथे आपण म्हणजे फ्रंट आणि बॅक ही, दो ही दोन्ही कटिंग करून घेतोय आता इथे आणि स्लीवजला काय झालं इथे थोडंसं कमी पडते खाली तर काही हरकत नाही ते आपण थोडंसं जॉईन करायचं आहे तुम्हाला दाखवते इथे इथे बघा तर आता इथे काय करायचं नेहमी जर कमी पडत असेल तर तुम्ही एकाच बाजूला कुठेतरी म्हणजे एक्स्ट्रा घ्या कुठेतरी म्हणजे जी बॅक साईड असते आर्महोलची तिथेच एक्स्ट्रा घ्या फ्रंट साईडला नको फ्रंट साईडला जोडलेलं दिसून येतं मागच्या साईडला ते लपून जातं थोडं तर इथे बॅक साईडला काय करायचं थोडंसं मी इथे म्हणजे ह्या साईडला सरकवलं आहे तिथे मी जॉईन करेल जे एक्स्ट्रा इथे राहिलेलं आहे तिथे तर चला तर जरा व्हिडिओ हा आवडला तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय